अच्युतबल मराठी चैनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। 23 जानेवारी रोजी झालेला आपला एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 चा पेपर आपण बघत आहोत, सीसॅटचा, जीएस2चा। तर बघा, यामध्ये आपलं पार्ट 1 कम्प्लीट झालंय। जर तुम्ही पार्ट 1 बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक देईल, आता आपण घेतो पार्ट 2। आपण पार्ट मध्ये डिवाइड करतोय कारण आपले मोठे क्वेश्चन आहे आणि आपल्याला सॉल्व पण करायचे। जर तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर बघा, पहिला प्रश्न आहे आजचा, एका देशातील ए बी सी डी व एफ या राज्यात स्त्रियांवरील अत्याचाराच्या नोंदवलेल्या गुन्ह्याची 2018 सालची टक्केवारी दाखवली। काय दाखवले तुम्हाला? 2018 सालची टक्केवारी। वर्तुळ क्षेत्र आलेख या सोबतची माहिती अभ्यासा। इथे वर्तुळ दिले तुम्हाला, आलेख। नोंदवलेल्या गुन्ह्यांची एकूण संख्या किती आहे? 2,10,000। किती आहे? 2,10,000। जर प्रत्येक राज्यातील गुन्ह्याच्या स्वरूपाचे गुणोत्तर सारखेच असेल आणि एकूण गुन्ह्यात हुंडाबळीची नोंदवलेली टक्केवारी किती असेल? 9 असेल। किती? 9%। ठीक आहे, जर ई राज्यातील हुंडाबळीची संख्या बी राज्यापेक्षा कमी असेल, ई बघा हा ई आहे आणि काय सांगितलंय? बी राज्यापेक्षा कमी। तर इथं बघा, ई हा जास्त आहे, बी हा कमी आहे, त्यामुळे इथला हा क्वेश्चन तुमचा एरर आहे ह्या क्वेश्चन मध्ये। हा क्वेश्चन तुमचा रद्द होऊ शकतो, पण तरी आपण एकदा सॉल्व्ह करून बघूया तुम्ही कशाप्रकारे सॉल्व्ह केलं हे। राज्यापेक्षा कमी असलेल्या टक्केवारीची निवड करा। हा क्वेश्चन तुमचा रद्द होऊ शकतो कारण इथे क्वेश्चन मध्ये एरर आलेला आहे। ठीक आहे, बघा कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करायचे, दोन प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो, तर दोन्ही पद्धत आपण बघणार आहोत। बघा, सर्वात पहिले आपण या दोघांचा डिफरन्स घेतला आणि डायरेक्ट आपण आन्सर काढू शकतो। काय सांगितलं आपल्याला? ई या राज्याची हुंडाबळी। ई किती आहे? 18। आणि किती असेल नोंदवलेली टक्केवारी? किती? 9%। 9% छेदात 100 म्हणजे किती येतात तुमचे? 1.62। हे झालं पहिलं। त्यानंतर दुसरं बघा की काय सांगितलंय? बी राज्याची कमी असलेल्या टक्केवारीची निवड करा। बी किती आहे तुमचं? सेकंड, बी किती आहे? 15। नोंद किती आहे? 9/100। जर यांचं केलं तर किती येतं? 1.35। या दोघांचा डिफरन्स किती? या दोघांचा डिफरन्स आहे तुमचा 0.27। आता बघा कसं सॉल्व्ह करायचं, 0.27/ किती? 18। तर 18 सांगितलंय ना आपल्याला, ई राज्याच्या हुंडाबळीची संख्या सांगितली ना, म्हणजे 1.62 × 100। तर या सर्वांचं केलं किती येतं? 50/3। तर 50/3 इथं ऑप्शन तर आपल्याला तसं दिलेलं नाही, तर तुम्ही याला असं पण लिहू शकता 16/3। आणि दुसरी पद्धत बघा, दुसरी एकदम सोपी पद्धत आहे, 18 आणि 15 यातील डिफरन्स किती येतो तुमचा? 3 येतो। किती येतो? 3 येतो। आपल्याला सांगितलं कसल्याबद्दल? ई बद्दल सांगितलं, मग आपण फक्त ई घेणार आहोत। 3/18 × 100 या प्रकारे घेऊया। 3 × 3 = 18। किती उरले? 1/6 × 100। यांचं केल्यावर काय येणार आहे तुमचं? यांना जर आपण भाग दिला तर किती येणार आहे? 16/2/3। बघा, दोन्ही प्रकारे तुमचं आन्सर सेम येते, पण क्वेश्चन मध्येच एरर असल्यामुळे हा क्वेश्चन तुमचा रद्द होऊ शकतो। आपण दोन प्रकारे सॉल्व्ह करून बघितलंय। नेक्स्ट क्वेश्चन बघा, आरईएसटी कोडिंग डिकोडिंगचा तुमचा क्वेश्चन आहे। MITESTIR आणि TRIM यापैकी 3 शब्दांच्या अंकसंकेतांची अनुक्रम रहित यादी काय दिलेली? 1, 4, 5, 6, 3, 1, 5, 4, 4, 2, 3, 1 अशी आहे। तर SEMI या शब्दासाठी संकेत निवडा। काय विचारलं तुम्हाला? SEMI या शब्दासाठी संकेत निवडायचा आहे। तर आपण कशा प्रकारे करूया? सर्वात पहिले बघा काय दिलेलं आहे आपल्याला, RESTI, त्यानंतर MITE, त्यानंतर STIR, त्यानंतर TRIM। तर बघा इथे तुम्हाला सारखे कुठे दिसतंय? बघा इथे ST, इथे काय? ST, इथे सेकंड नंबरला आले, इथे फर्स्टला आले पेअर यांची। ठीक आहे, तर बघा ST इथे जर सारखे क्रमांक जर तुम्हाला दिसत असतील, बघा इथे दुसऱ्या ह्याच्यात आणि इथे पहिल्या ह्याच्यात,
31 31 आपण इथे असं लिहू शकतो 31 54 इथं 42 31 या प्रकारे आपण लिहू शकतो। तर बघा इथे आपल्याला इथे तुम्हाला काय पाहिजे आर पाहिजे। आता इथे आर आहे 4 आहे इथे पण आर 4 आहे म्हणजे आपण इथे 4 लिहू शकतो। त्यानंतर टी बघा टी इथे 1 आहे इथे पण तुमचा टी 1 आहे म्हणजे इथे पण 1 येणार आहे। त्यानंतर आय आय बघा इथे 5 आहे इथे नाही येत पण इथे 5 येणार आहे। त्यानंतर 6 इथे बघा 14 56 म्हणजे एम काय येणार आहे तुमचं 6 येणार आहे एम येणार आहे 6। त्याचप्रकारे इथे बघा इथे एम किती येणार आहे तुमचं 6 येणार आहे। त्यानंतर आय किती येणार आहे 5 येणार आहे। त्यानंतर टी टी बघा 1 आणि ई येणार आहे तुमचं 2। या प्रकारे आपण हे सर्व घेतलं। आपल्याला विचारलं काय होतं एस ई एम आय तर एस काय तुमचा 3 आहे इथेच घेऊया आपण एस 3 आहे। ई काय तुमचा 2 आहे एम काय 6 आहे। बघा एम किती आहे तुमचा 6 आहे एम 6 आहे आणि आय किती आहे तुमचा आय आय किती आहे 5 आहे। तर या प्रकारे 32 65 तर 32 65 कुठे दिसतंय तुम्हाला ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर 3। या प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचा होता हा क्वेश्चन। त्यानंतर नेक्स्ट बघा नेक्स्ट क्वेश्चन काय खालील संख्यांपैकी किती संख्यांना 273 ने भाग जात नाही। त्या संख्या दिल्या तुम्हाला काही आणि त्यातील कोणत्या संख्यांना 273 ने भाग जात नाही हे तुम्हाला विचारलंय। बघा या क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं वाटेल की ते लास्टला 3 आहे 3 कसोटी युज करून आपण सॉल्व करू शकतो तर असं नाहीये। तर असं केलं तर तुमचं आन्सर चुकीचं येऊ शकतं। हा क्वेश्चन तुम्हाला कॅल्क्युलेशनचा क्वेश्चन यामध्ये तुमचा खूप टाइम जाऊ शकतो आणि अशा क्वेश्चनला तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस पाहिजे। तुमची कॅल्क्युलेशनमध्ये जास्तीत जास्त प्रॅक्टिस असेल तरच तुम्ही हा कमी वेळात हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता। तर बघा इथे आपल्याला काय सांगितलं 273 सांगितलंय इथे आपण फक्त 3 कसोटी युज केली तर आपला आन्सर चुकीचं येऊ शकतं। त्यामुळे आपण काय करूया सर्वात पहिले आपण 273 फॅक्टर पडून घ्या। 273 फॅक्टर काय येणार आहे 91 3। तर 91 परत फॅक्टर पाडून घेऊया आपण किती येणार आहे 13 7। 13 7 काय भेटले आपल्याला 13 × 7 × 3। तर या तिन्ही संख्यांचा आपल्याला यूज करायचा आहे। मग सर्वात पहिले आपण बघू 546 सर्वात पहिले आपण 3 भाग द्यायचा ठीक आहे। 3 भाग जातो का नाही हे बघायचं। 3 कसोटी काय आहे सर्व अंकांची बेरीज ती जर 3 पटीत असेल तर त्या संख्येला 3 पूर्ण भाग जातो। तर आता किती बघा इथे जर आपण बेरीज केली पहिल्या संख्येची बघा 6 × 4 = 5 = 15 3 पटीत म्हणजे 3 पूर्ण भाग जातो 3 पूर्ण भाग जातो। त्यानंतर 13 × 17 आपण भाग घ्यायला पाहिजे। जर 13 जात असेल आणि 17 जात नसेल तर ती संख्या तुमची 273 पूर्ण भाग न जाणारी संख्या येऊ शकते। त्यामुळे आपण सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत। बघा 546 जर आपण 7 भाग दिला 49 तर किती उरतात तुमचे 56 56। त्यानंतर 7 × 8 = 56 म्हणजे 7 त्याला पूर्ण भाग जातो। आता 13 जातो का नाही ते बघूया आपण 13 546 भाग जातो का 13 × 52 13 किती आता तुमचे 52 हे किल्ले तर किती राहतं 26 13 × 2 = 26 म्हणजे 26 तुमचा 3 पूर्णपणे भाग सॉरी 273 पूर्णपणे भाग जातो ह्या पहिल्या संख्येला। अशा प्रकारे आपल्याला सर्व संख्या बघायचं त्यामुळे तुमचं कॅल्क्युलेशन चांगलं असलं खूप गरजेचं आहे। त्यानंतर सेकंड संख्या बघा इथे किती आहे सेकंड मध्ये आपण चेक करूया त्याला 3 भाग जातो की नाही 6 × 5 = 11 12 13 तर 3 भाग जात नाही म्हणजे सेकंड संख्या ही तुमची 273 भाग जात नाही। पुढे सॉल्व्ह करायची गरजच नाही। त्यानंतर 3 × 3 = 3 × 3 = 6 भाग जातो बघा 3 × 3 = 3 भाग जातो 3 पूर्ण भाग जातो ठीक आहे। मग आपण सॉल्व्ह करून बघूया 3 × 3 आपण 7 भाग देऊ सर्वात पहिले 7 × 28 किती होतं तुमचे 203। त्यानंतर 7 × 2 = 14
तर बघा इथे आपण काय केलं 7 6 28 त्यानंतर किती उरले तुमचे 203 सात दोने आपण किती घेतलंय 14 उरले किती 63 सात नव किती होता तुमचे 63 तर इथं पूर्णपणे भाग जातो त्यानंतर बघूया आपण सॉरी इथेच घेऊया आपण साईडला 3 ला आपण 13 ने भाग देऊ बघू 13 ने भाग दिला तर 13 2 26 किती उरता तुमचे 403 उरता 13 2 26 त्यानंतर 33 39 39 म्हणजे 13 उरता 13 1 33 39 आणि 1 13 म्हणजे याला आपण पूर्णपणे भाग जातो म्हणजे ही संख्या 273 ने पूर्णपणे भाग जाणारी संख्या आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा 6 4 10 5 15 16 17 18 3 6 18 म्हणजे इथे 3 ने भाग जातो 3 ने भाग जातो मग आपण त्याला 7 आणि 13 ने भाग देऊन बघू 3564 3564 याला 3 ने भाग जातो पूर्ण भाग जातो बघा 3564 ला जर आपण भाग दिला किती 7 ने जर भाग दिला 7 ने जर भाग दिला 7 5 35 7 5 35 उरत किती तुमचे 64 जर इथे भाग द्यायचा ठरला तर 7 9 किती येतात तुमचे 63 येतात त्यामुळे इथे पूर्णपणे भाग जात नाही म्हणजे ही संख्या पण आपली 3 ने पूर्णपणे भाग जातो पण आपल्याला इथे 7 ने पूर्णपणे भाग जात नाही म्हणजे ही संख्या काय 273 ने पूर्णपणे भाग न जाणारी संख्या आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट आहे 5733 7 7 3 10 5 15 16 17 18 तर 18 ला भाग जातो 3 ने पूर्णपणे ठीक आहे 3 ने पूर्णपणे जातो पण 13 आणि 7 ने जातो का नाही आपण चेक करूया 5733 याला आपण कितीने भाग देणार आहोत सर्वात पहिले 7 ने 7 ने जर भाग दिला 7 8 56 7 8 56 133 उरता त्यानंतर आपण 7 ने भाग दिला 7 1 7 किती होता 7 म्हणजे उरता किती तुमचे 63 7 9 किती आहे तुमचे 63 म्हणजे 7 ने पूर्णपणे भाग जातो आता कितीने जातो का 13 ने जातो का बघूया इथे 13 ने जातो की बघूया 5733 ला 13 ने भाग जातो की बघूया 13 चौक किती आता तुमचे 52 13 चौक 52 उरता किती 533 533 त्यानंतर 13 चौक 52 13 चौक 52 परत एकदा 52 म्हणजे उरता तुमचे 13 13 13 1 13 म्हणजे पूर्णपणे भाग जातो म्हणजे ही पूर्णपणे 273 ने भाग जाणारी संख्या आहे त्यानंतर नेक्स्ट बघा 3822 किती येतात तुमचे 8 9 10 5 15 किती 15 3 5 15 म्हणजे 3 ने पूर्ण भाग जातो कितीला 3822 ला 3 ने पूर्ण भाग जातो आता दुसरे 7 ने आणि 13 ने जातो का चेक करूया 7 ने 3822 ने 7 ने भाग दिला तर बघा 7 5 35 7 5 35 उरता किती तुमचे 322 त्यानंतर 322 ला जर आपण 7 6 28 7 6 28 उरता किती तुमचे 42 7 7 7 6 42 किती होता 0 म्हणजे 7 ने ही पूर्ण भाग जातो आता 13 ने जातो की नाही बघूया सॉरी 3822 ला 13 ने भाग जातो की नाही बघूया 13 ने भाग द्यायचा जर 13 2 26 13 2 26 किती उरता तुमचे 1222 उरता तुमचे इथे जर आपण 13 9 17 117 इथे किती उरता तुमचे 0 0 52 52 13 चौक 52 किती उरता 0 म्हणजे ह्या संख्येलाही पूर्णपणे भाग जातो 273 ने आता राहिले तुमचे किती
9,605 आणि 8,773. आपण इथे जागा नाही ते इथे सॉल्व करूया. बघा बघा इथे किती आहे 9,605. बघा इथे किती 9,605. 9, 6, 15 आणि 5, 20 म्हणजे 20 ला 3 ने भाग जातो का? नाही जात. म्हणजे ही संख्या 273 ने पूर्णतः भाग जाणार नाही जात. तर राहिले कोणती आपली 8,736. 8,736 या संख्येला 3 ने भाग जातो का? किती होता तुमचे 7 × 7 = 15, 16 × 17 = 18 आणि 6 = 24. तर 24 ला 3 ने भाग जातो का? हो. 8 × 3 = 24 येतात, त्यामुळे 3 ने पूर्णपणे भाग जातो. आता 13 आणि 7 ने जातो का बघूया आपण. 8,736 ला 7 ने भाग देऊया. सर्वात पहिले 7 × 1 = 7 मुहूर्त किती तुमचे 1,736. 7 × 1 = 7. त्यानंतर 7 × 2 = 14. 7 × 2 = 14 मुहूर्त किती 336. त्यानंतर 7 × 6 = 28. 7 × 6 = 28 किती येतात तुमचे उरता 56. तर 7 × 8 = 56 म्हणजे याला पूर्णतः भाग जातो 7 ने. आता 13 ने जात असेल तर ही संख्या काय होईल 273 ने पूर्णपणे भाग जाणारी संख्या होणार आहे. 8,736 ला 13 ने भाग देऊ. 63 × 78 उरता किती 936. 936 13 × 7 = 91 उरता किती 13 × 2 = 26 म्हणजे या संख्येला पूर्णतः 273 ने भाग जातो. पूर्णपणे भाग जातो. आपल्याला विचारलं काय होतं, खालील संख्यांपैकी किती संख्यांना 273 ने भाग जात नाही. भाग न जाणाऱ्या संख्या विचारल्या होत्या. बघा किती भाग न जाणाऱ्या संख्या 1, 2, 3 म्हणजे काय येणार आहे तुमचं ऑप्शन नंबर 2 तुमचं करेक्ट येणार आहे. ऑप्शन नंबर 2. या प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायचा होता. यासाठी तुम्हाला तुमचं कॅल्क्युलेशन खूप चांगलं असणं गरजेचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला होता तुम्हाला. नलिकेने एक टाकी 4 1/2 तासात भरते. किती येते? पण बुडाशी असलेल्या गळतीमुळे ती भरण्यासाठी 1 1/2 तास ज्यादा लागतात. गळती असल्यामुळे, ठीक आहे, लागतात. जर ही टाकी पूर्ण भरलेली असेल तर गळतीमुळे ती रिकामी व्हायला लागणारा वेळ विचारलाय तुम्हाला. रिकामा व्हायला लागला वेळ. बघा इथे एक टाकी, इकडने तुमचं काय होतं, टाकीत पाणी जातं आणि इकडनं ती गळती. म्हणजे याला आपण ए मानू, याला बी मानू. ठीक आहे, टाकीत पाणी किती याच्यानं जातं 4 1/2 म्हणजे किती 4.5 ए बरोबर. त्यानंतर गळती असल्यामुळे किती पाणी बाहेर जात आहे 1 1/2 किती येणार आहे तुमचं 1.5 काय झालं तुमचं बी झालं. बघा विचारलं काय, जर ही टाकी पूर्ण भरलेली असेल तर गळतीमुळे ती रिकामी व्हायला. तर बघा इकडनं तुमची टाकी भरते पण आहे, इकडनं तिची गळती पण होती. म्हणजे पूर्णपणे भरलेलं आपल्याला काय करावं लागणार, दोन्हींचं प्लस करावं लागणार आहे. ए प्लस बी किती होतं तुमचं 4.5 + 1.5 किती होतं 6 होतं. आणि ते काय सांगितलं, रिकामी व्हायला किती वेळ लागतो. तर रिकामी व्हायला किती वेळ लागतो यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, फॉर्म्युला युज करावा लागणार आहे. कोणता फॉर्म्युला? x − y. बघा x काय येणार आहे तुमचा, x येणार आहे 6 आणि y येणार आहे तुमचा 4.5. तर व्हॅल्यू टाकूया आपण. व्हॅल्यू काय, x ची 6 × 4.5 = 6 + किती आहे 4.5. तर 6 मधून 4.5 केले तर किती होता तुमचे 6 × 4.5 = 1.5. 1.5 ने जर भाग दिला आपण, इथे किती येणार आहे 1.5 ने जर 4.5 ला भाग दिल्यावर किती येणार आहे 3. म्हणजे किती 3 × 6 × 3 × 3 = 18 म्हणजे किती वेळ लागणार आहे 18 तास.
18 तास. ऑप्शन नंबर एक तुमचं करेक्ट आंसर आहे, ऑप्शन नंबर एक. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला होता तुम्हाला एका परीक्षेसाठी पाच विषय. किती विषय? पाच विषय. परीक्षा सोमवारी सुरू झाली, तर परीक्षा केव्हा सुरू झाली? सोमवारी सुरू झाली. इतिहासाच्या आधी गणित, भूगोलानंतर विज्ञान आणि भूगोल व इतिहास यांच्यामध्ये मराठी विषय होता, तर परीक्षेची सुरुवात कोणत्या विषयाने झाली? तर बघा, इथे भूगोल आणि इतिहास यांच्यामध्ये मराठी होता. सर्वात पहिले आपण इथून सुरुवात करूया. भूगोल व इतिहास यांच्यामध्ये काय होतं? मराठी होता. तर इथे जर आपण इतिहास घेतलं, इथे मराठी घेतलं, तर इथे काय येणार आहे? भूगोल. ठीक आहे, हे झालं तुमचं यांच्यामधला मराठी. त्यानंतर बघा, इतिहासाच्या आधी, इतिहासाच्या आधी जर आपण इकडे भूगोल घेतलं असतं तर इकडे नंतर आलं असतं, म्हणून आपण काय घेतलं? इतिहासाच्या आधी काय होतं? गणित होतं. आणि भूगोलानंतर, इथे बघा प्रश्नातच दिलेलं आहे भूगोलानंतर, म्हणून आपण इकडे विज्ञान. या प्रकारे पाच विषय तुमचे कम्प्लीट झाले. तर विचारलं काय तुम्हाला, तर परीक्षेची सुरुवात कोणत्या विषयाने झाली? तर कोणत्या विषयाने झाली? गणितापासून झाली. तर परीक्षेची सुरुवात कुठून झाली? गणितापासून. ऑप्शन नंबर दोन तुमचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक रक्कम ए बी सी डी मध्ये अनुक्रमे 5:2:4:3 या प्रमाणात विभागावयाची आहे. जर सी ला डी पेक्षा 1000 जास्त मिळाले तर बी चा वाटा किती? सी ला डी पेक्षा किती? 1000 जास्त मिळाले तर आपल्याला काय विचारलंय? बी चा वाटा किती? बघा, सी ला किती भेटले? सी ला इथे आपण ए बी सी डी, ए ला किती? 5x, बी ला किती? 2x, सी ला किती? 4x आणि डी ला किती? 3x. ठीक आहे, याप्रमाणे आपल्याला काय सांगितलं? सी आणि डी, सी आणि डी. तर सी ला किती भेटले तुमचे? सी ला भेटले 4x आणि डी ला किती भेटले? 3x. हजार जास्त आहे मिळाले तर बीचा वाटा किती? बीचा वाटा किती हे तुम्हाला विचारलंय. तर कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करणार आहोत? 4x - 3x = 1000. किती आहे? जास्त 1000. त्याप्रमाणे 4 × 3 गेले, एक्स बरोबर किती आहे तुमचे? 1000. एक्स बरोबर किती आले तुमचे? 1000. तर आपल्याला काय सांगितलंय? बीला बीचा वाटा किती आहे? तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला भेटली. बीचा वाटा किती आहे? बी बरोबर 2x. मग आता एक्सची व्हॅल्यू किती आहे? 1000. 2 × 1000 किती होता? 2000. तर बीचा वाटा किती आहे तुमचा? बीचा वाटा किती आहे? 2000. म्हणजे ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 3, बीचा वाटा किती आहे? 2000. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एका व्यक्तीचे मुख पश्चिमेकडे आहे, ती व्यक्ती घड्याळाच्या दिशेने 45° वळते, म्हणजे 45° वळते. किती? 45°. घड्याळाच्या दिशेने, पुन्हा घड्याळाच्या दिशेने 180° वळते, म्हणजे पुन्हा घड्याळाच्या दिशेने. हे लक्षात ठेवायचे, घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशा तून वळते. आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध, बघा इथे विरुद्ध दिशेने 270° वळते, तर आता तिचे मुख कोणत्या दिशेला आहे? तर सर्वात पहिले तुम्हाला डायरेक्शन माहिती पाहिजे. डायरेक्शन माहिती असेल तरच तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. मग इथे काय तुमची? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये काय येतं? ईशान्य. त्यानंतर पूर्व आणि दक्षिण यामध्ये येतं आग्नेय, आणि पश्चिम आणि दक्षिणमध्ये येतं तुमचं नैऋत्य, आणि पश्चिम आणि उत्तरमध्ये येतं वायव्य. या प्रकारे तुम्हाला डायरेक्शन माहिती असेल तरच तुम्ही डायरेक्शनचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आणि तुम्हाला हे पण माहिती पाहिजे, डिग्री माहिती पाहिजे. आता असं बघा, इथे काय हे किती डिग्री आहे? 90°. हे झालं तुमचं 90°, हे झालं 90°, आणि हे झालं 90°, म्हणजे टोटल किती? 360. हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. हे माहिती असेल तर तुम्ही तेव्हाच 45, 180, 270 हे सॉल्व्ह करू शकता. बघा, आपल्याला सांगितलं काय? एक व्यक्तीचे मुख कुठे आहे? त्याचं पश्चिमेकडे त्याचं मुख आहे. म्हणजे आता इथे एक व्यक्ती उभा आहे, त्याचं मुख कुठे आहे? पश्चिमेकडे. ठीक आहे, पश्चिमेकडे
ती व्यक्ती घड्याळाच्या दिशेने, आता आपण इथे या प्रकारे बघा, इथे ती व्यक्ती उभी, तिचं मुकुट आहे पश्चिमेकडे, तर घड्याळाच्या दिशेने, आता घड्याळ कोणत्या दिशेने फिरतं, या दिशेने, ठीक आहे, घड्याळाच्या दिशेने 45 डिग्री, किती 45, आता 90 आहे म्हणजे 90 हाफ किती होता तुमचे 45, म्हणजे ते इथे येणार आहे वायव्येला, ठीक आहे, 45 डिग्री वळते. पुन्हा घड्याळाच्या दिशेने 180, इथून जर आपल्याला 180 घ्यायचे, इथून जर 180 घ्यायचे, हे 90 आणि हे 90, म्हणजे इथे पण हाफ येणार आहे, म्हणजे हे काय झालं तुमचे 180. या प्रमाणे घड्याळाच्या दिशेने सांगितलं ना, तून वळते. आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, आता विरुद्ध दिशेने म्हणजे या दिशेने, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ती 270 तून वळते. आता 270 म्हणजे 90 अधिक 90 अधिक 90, ठीक आहे, या प्रकारे. आता समजा इथे तुमचं 90 होतं, त्यानंतर इथे 90, इथे किती होतं तुमचे 90, म्हणजे इथे येणार आहे ते 270, हा पूर्ण राऊंड. हे काय झालं तुमचे 270. आता आले कुठे येते बघा, इथे काय पश्चिमे, इथे काय दक्षिणे, पश्चिम आणि दक्षिणच्या मध्ये काय, तर नैऋत्य. तर आपला आन्सर काय येणार आहे बघा, तून वळता, तर आता तिचे मुख कोणत्या दिशेला आहे, तर कोणत्या दिशेला आहे, नैऋत्य दिशेला आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 तुमचं करेक्ट आन्सर आहे. इथे ऑप्शन नंबर 4 काय करेक्ट आन्सर आहे. या प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं. हे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, अशा क्वेश्चन मध्ये या दिशा माहिती पाहिजे आणि हे 90 डिग्री वगैरे आणि टोटल किती हे माहिती असेल, तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय तुम्हाला, पारदर्शी कागद दिलाय, व्हायच्या घड्या घालून मिळवलेली घडी निवडा. तर व्हायची तुम्हाला घडी घालायची, आता घडी घालायची म्हटलं तर काय येणार आहे, विरुद्ध दिश, एक घर सोडून येणार. तर व्हायची घडी म्हणजे काय येणार आहे, या प्रकारे तुमची घडी येणार आहे, आणि इथे या प्रकारे तुमची घडी येणार आहे. तर आपल्याला इथं ऑप्शन दिलेले आहे. पहिलं ऑप्शन बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये जर आपण बघितलं, ऑप्शन पासून आपण सुरुवात करूया. पहिल्या ऑप्शन मध्ये बघा, इथे हा बाण दिलेला आहे, हा बाण बघा कुठे जातोय, खाली जातोय, म्हणजे इथे इथे पण खाली जातोय, इथे वरते जातोय, म्हणजे हे ऑप्शन तुमचं येणार नाही. इथे पण जातोय, इथे पण जातो, राहिले किती, 3 ऑप्शन राहिले तुमचे. या तिन्ही ऑप्शन मध्ये बघा, तिन्ही ऑप्शन मध्ये जर तुम्ही बघितलं, बघा इथे तुमचा काय, हे दोन्ही जॉईंट झालेले, हे दोन्ही जॉईंट झाले, इथे जॉईंट नाही झालेले, म्हणजे हा पण क्वेश्चन तुमचा, हा पण ऑप्शन तुमचा कॅन्सल होतं. राहिले किती तुमचे, हे 2 ऑप्शन. तर ह्या 2 ऑप्शन मध्ये बघा, ह्या 2 ऑप्शन मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं, तर काय येणार आहे, ही घडी काय येणार आहे, एकमेकांवर येणार आहे. ही घडी जर एकमेकांवर येणार, इथे दिलेलं कसं आहे, या प्रकारे दिले बघा, या प्रकारे, म्हणजे हे काय झालं, जर तुम्ही इथून अर्धा हाफ घेतला बघा, इथे अर्धा हाफ घेतलं आणि इथून अर्धा हाफ घेतला, इथं पाव ओढतोय तुमचा, आणि इथून जर घेतलं तुम्ही या प्रकारे घेतलं, तर बघा इथे पण तुमचा अर्धा पाव ओढतोय, आणि हे तुमची काय येणार, एक घडी येणार एकमेकांवर. तर हे काय होणार, एकमेकांवर येणार आहे, म्हणजे इथला हा जो पाव आहे तो यामुळे भरला जाणार आहे, आणि इथला जो पाव आहे तो यामुळे भरला जाणार आहे. तर कशा प्रकारे आपल्याला पाहिजे, पूर्णपणे भरलेला. जर आता तुम्ही इथे बघा, इथे घेतलं, तर बघा इथे सेंटरला जर तुम्ही घेतलं, तर या प्रकारे हा पूर्ण पाव भरला जातो. आता या डायग्राम मध्ये बघा, इथे कसं दिलंय तुम्हाला, या प्रकारे दिलंय, या प्रकारे. इथं ऑप्शन मध्ये या प्रकारे दिलेलं आहे का, नाही दिलेलं, आणि या प्रकारे पण दिलेलं नाहीये, त्यामुळे हे काय येणार आहे, तुमचं कॅन्सल होणार आहे. तर ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट येणार आहे. 1 मध्ये बघा, पूर्ण सर्कल बनतो, हे जर इकडनं आपण बॉक्स तयार केला तर काय होतं, पूर्ण सर्कल बनतं, आणि इथे तुमचं पूर्ण सर्कल बनत नाही, कारण कशा प्रकारे दिलंय तुम्हाला बघा, या प्रकारे दिलंय, आणि इकडनं या प्रकारे दिलंय, म्हणजे ते पूर्ण सर्कल बनतच नाही तुमचं, त्यामुळे हे पण ऑप्शन तुमचं रॉंग येणार आहे. आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय, पी क्यू आर एस टी आणि यू या व्यक्ती हरित कार्यकर्त्या आहेत. काय हरित कार्यकर्त्या, कोणत्या, पी क्यू आर एस टी यू, यातील एक व्यक्ती अध्यापक आहे. काय एक व्यक्ती, काय अध्यापक आहे, एक व्यक्ती आरोग्य सेवक आहे, एक व्यक्ती काय चहाची टपरी चालवते, एक व्यक्ती
एक व्यक्ती, ग्रंथपाल आणि दोन स्त्रिया शेतकरी. इथं दोन स्त्रिया शेतकरी या गटात दोन विवाहित जोडपे आहेत. काय? दोन विवाहित जोडपे आहेत. ग्रंथपाल व्यक्तीने एसची विवाह केला. इथे आपल्याला भेटलं बघा ग्रंथपाल. इथे माहिती नव्हतं आपल्याला, फक्त एवढंच सांगितलं होतं त्यांनी की एक आरोग्य सेवक आहे, एक व्यक्ती चहाची टपरी चालवतो, दोन स्त्रिया शेतकरी, एवढंच सांगितलं होतं. पण इथे बघा ग्रंथपाल व्यक्तीने एसची विवाह केलाय. आता इथे आपण नाव टाकून घेऊया. पी क्यू किती व्यक्ती, आर एस टी आणि यू. इथेच घेऊया आपण. बघा इथे तुम्हाला दिसणार नाही तर इथेच घेऊया आपण, म्हणजे आपल्याला क्वेश्चन पण दिसणार आहे. पी क्यू आर एस टी आणि यू या प्रकारे ह्या व्यक्ती सहा व्यक्ती आहे आणि त्यामध्ये दोन काय विवाहित जोडपी आहेत. ग्रंथपाल व्यक्तीने एसची विवाह केला. तर ग्रंथपाल व्यक्तीने काय केला, एसची विवाह केला. जी शेतकरी आहे, एस काय, शेतकरी आणि विवाह शेतकरी आणि विवाह कोणाशी केला, ग्रंथपाल. तर बघा दोन स्त्रिया शेतकरी. आता म्हणजे इथे शेतकरी म्हणजे ही काय झाली, स्त्री झाली. स्त्रीला आपण मायनस करूया आणि पुरुषला प्लस करूया. तर ही काय झाली, स्त्री झाली. पण आपल्याला माहित नाही ग्रंथपाल कुठे, पी ए का क्यू ए का आर आहे, त्यामुळे आपण इथेच लिहून घेतला. हे काय झालं, विवाहित जोडपे झालं. त्यानंतर गटात एकही स्त्री चहाची टपरी चालवत नाही. तर काय, एकही स्त्री चहाची टपरी चालत नाही किंवा आरोग्य सेवकही नाहीये. आरोग्य सेवकही नाही म्हणजे चहाची टपरीही नाही चालवत आणि आरोग्य सेवकही नाहीये, म्हणजे ते काय झाले, पुरुष झाले. आर ही व्यक्ती चहाची टपरी चालवते. आर काय करते, चहाची टपरी चालवते. बघा स्त्री एकही टपरी चालवत नाही म्हणजे काय झालं, तुमचा पुरुष झाला. आर ही व्यक्ती चहाची टपरे चालवते. तिने युशी विवाह केला. युशी विवाह केला म्हणजे ही काय झालं, फिमेल येणार आहे. तर हे मेल आहे तर ही फिमेल येणार आहे. यू या व्यक्तीशी विवाह केला आहे, जी अध्यापक. यू काय, अध्यापक आहे. तर आपल्याला इथे दोन जोड्या भेटल्या, आर आणि यू आणि एस. आणि ही माहितीने आपल्याला ग्रंथपाल काय, कोण आहे. पीने एसशी विवाह केला. पीने एसशी विवाह केला. एसशी विवाह कोणी केला, तर ग्रंथपालने. म्हणजे पी काय झाला, तुमचा ग्रंथपाल. ग्रंथपाल म्हणजे काय झालं, मेल झालं. ठीक आहे, या प्रकारे आपल्या दोन दोडे आपल्याला भेटलेले आहे. विवाह केला आहे. टी ही व्यक्ती शेतकरी नाहीये. टी जर शेतकरी नाहीये तर उरलं कोण आपलं, क्यू. तर क्यू काय येणार आहे, शेतकरी येणार आहे. क्यू शेतकरी येणारे, म्हणजे क्यू काय झालं, फिमेल झालं. कारण इथे आपल्याला सांगितलं होतं की दोन स्त्रिया शेतकरी आहे. आता राहिलं काय, तुमचं टी. टी राहिलंय आपलं. इथे काय झालं, ग्रंथपाल झालं, शेतकरी झालं, चहाची टपरी झाली. त्यानंतर शेतकरी दोन होते तर शेतकरी दोन झाले, अध्यापक झाले. आता राहिलं कोणतं, आरोग्य सेवक. तर टी काय येणार आहे, आरोग्य सेवक. आरोग्य सेवक इथे बघा काय सांगितलं होतं तुम्हाला, आरोग्य सेवक नाहीये. कोण, एकही स्त्री चहाची टपरी चालवत नाही किंवा आरोग्य सेवकही नाही, म्हणजे एका झालं मेल झालं, म्हणजे प्लस. या प्रकारे आपल्याला सर्व समजलंय. आता इथं काय दिलेलं तुम्हाला, दिलेल्या पर्यायातून असत्य विधान निवडा. असत्य विधान विचारलंय तुम्हाला. इथे आपल्याला हे तर समजलं, कोण मेल आहे, कोण फिमेल आहे आणि कोण काय करते, हे तर समजलं. आता पहिले विधान बघा, गटातील स्त्रियांची एकूण संख्या निश्चित करणे शक्य नाही. तर निश्चित करणं शक्य आहे तुमचे, तुम्हाला तिथे समजलंय की फिमेल कोण आहे, मेल कोण आहे. तर हे काय झालं, तुमचं चुकीचं झालं. इथेच आपल्याला ऑप्शन मिटून गेलं, कारण आपल्याला काय विचारलंय, दिलेल्या पर्यायातून असत्य विधान बघा. तरी आपण बघून घेऊया. बघा जी व्यक्ती ग्रंथपाल आहे ती नक्की स्त्री नाही. तर ग्रंथपाल आहे ती स्त्री नाही, म्हणजे हे काय बरोबर आहे. जी व्यक्ती चहाची टपरे चालवते ती नक्कीच गटातील पुरुष सदस्य आहे. हे पण आपलं बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. या गटात नक्कीच तीन स्त्रिया सदस्य, हे पण आपल्याला समजलंय. म्हणजे हे तिन्ही पर्याय आपले काय बरोबर आहे. आणि आपल्याला विचारलं होतं असत्य विधान निवडा. तर पहिलं काय, असत्य विधान, म्हणजे ऑप्शन नंबर एक तुमचं करेक्ट आन्सर आहे, असत्य विधान आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तर या प्रकारे आपलं हे लेक्चर इथे संपलंय. आपले राहिलेले क्वेश्चन आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेणार आहोत. या पार्टमध्ये तुम्हाला कसलीही शंका असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता, आपण तो क्वेश्चन रिपीट सॉल्व्ह करून घेऊया जर तुम्हाला एखादा क्वेश्चन समजला नसेल तर.
बघा तुम्ही जर अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपण मेन्स यानंतर आपण काय करणार आहोत, मेन्सचा सिलेबस बघणार आहोत आणि त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर व विथ सोल्युशन आपण बघणार आहोत. म्हणजे प्रिव्हियस इयरचे तुमचे जे क्वेश्चन पेपर आहे त्यानुसार आपण प्रत्येक ऑप्शनवर आपण सोल्युशन बघणार आहोत आणि पूर्ण आपण त्या प्रकारे थिअरी कम्प्लीट करणार आहोत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.